शेतकरी बंधूंनो, गोट कांद्याचं अधिक उत्पादन घ्यायचं असेल तर आपल्याला गोट कांदा हा कापून लागवड करायचा। तुम्ही बघू शकता, आपण कापून लागवड केल्यानंतर त्यामध्ये जे फुटवे आहे जवळपास 9 ते 10 फुटवे आलेले आहे, म्हणजे एका कांद्यापासून 9 ते 10 टोळ लागलेले आहे। आणि मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे जे 1 एकर क्षेत्र आहे, या 1 एकर क्षेत्रामध्ये जो कांदा आहे पूर्णपणे कांदा असाच आहे, म्हणजे एकरी 4 ते 5 क्विंटलपेक्षाही जास्त उत्पन्न होणं अपेक्षित आहे। मित्रांनो, कांदा बीज उत्पादन घेत असताना कांदा हा बुरशीनाशकामध्ये बुडून आणि कापून लावावा। त्यानंतर सर्वात महत्त्वाची की ज्यावेळेस आपल्या कांदा पिकामध्ये टोळ अवस्था सुरू असते त्यावेळेस कीटकनाशक किंवा बुरशीनाशक जे आहे, ज्या कीटकनाशक बुरशीनाशकामुळे मधमाशी येत नाही अशा बुरशीनाशक कीटकनाशकाचा वापर करू नये, जेणेकरून आपल्याला आपल्या कांदा उत्पादनामध्ये लॉस होईल। तर मित्रांनो, नक्कीच व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब, धन्यवाद।